वर्ध्याच्या विश्रामगृहात शिवसैनिकात राडा झाला. एका गटाकडून शिवसेना संपर्क प्रमुखाच्या कांशीला थांडल्याचा दावा केला जातोय, तर दुसऱ्या गटाकडून संपर्क प्रमुखासोबत काहीही घडत नसल्याचं म्हणलं आहे. हिंगणघाटचं आम्ही शिष्टमंडळ गेलो, घेऊन एक निवेदन घेऊन गेलो. त्यात काही माझ्यासंग 4-5 लोक होते आणि उदय सामंतांना निवेदन देत असताना सामंतसाहेबांना निवेदन देत असताना तिथं अनंतराव घोडे आले आणि की मला टोकलं. त्यांनी थोडं वरच्या भाषेत आणि अवारच्या भाषेत ते बोलले, त्यामुळं भाषाभाषी झाली आणि या भाषाभाषीमध्ये समजायला अनंतराव घोडेंना मी 2 कणपाटे शेकल्या. त्यांना सांगितलं मी एक शिवसैनिक आहो, ज्येष्ठ शिवसैनिक आहो, बाळासाहेबाचा स्वाभिमानी शिवसैनिक आहो, आमच्या रक्तातच बाळासाहेब भिनलेले आहे, त्यामुळं आम्ही अशा पद्धतीनं आम्ही कोणाचंही खपवून घेत नाही. आम्ही आमच्या विधानसभेचा प्रश्न मांडत असताना तुम्ही कोण आहे बा, त्यामुळं त्यांना समजायला 2 कणपाटात माझ्या हातून बसल्या. निवेदन देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मास्क न लावल्यानं हटकल्यावरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सीताराम भुते मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी मास्क न लावल्यानं त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यावर वादाला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. काल मान्य श्री उदयसा मंत्री महोदय या ठिकाणी वर्ध्याला आले असता अतिशय चांगला कार्यक्रम लोकार्पण सोहळा ते वेंटिलेटर वगैरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याला देण्याकरता ते आले होते. चांगला कार्यक्रम शिवसंपर्क अभियाना संदर्भात मार्गदर्शन झाले. सर्व जिल्ह्याचे सांचे संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख पूर्ण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकसुद्धा लावली होती. त्यानंतर सगळं कार्यक्रम आठवल्यानंतर जेव्हा मंत्री महोदय बाहेर निघाले, कोणी एक सीताराम भुते नावाचा व्यक्ती आला आणि ते बिना मास्क लावून होते आणि ते म्हणाले की मला निवेदन द्यायचं, तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मास्क लावून द्या. त्या गोष्टीवरनं बाचाबाची झाली आणि सीताराम भुतेंनी काही चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिवप्रसाद देण्यात आला. आणि अशा जर वेळा अशा प्रकारे जर कोणी काही आमच्या नेत्याबद्दल बोलेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. हा शिवसेनेचा दणका आम्ही अशा लोकांना देणारच, हा शिवसेनेच्या आणि आम्ही आमच्या नेत्याबद्दल उद्धव साहेबांबद्दल संपर्क प्रमुखाबद्दल आम्ही कधी ऐकून घेणार नाही. मी एक प्रामाणिक शिवसैनिक आहे, हे माझं प्रथम कर्तव्य आहे. हा एकदम चुकीचा विषय आहे. संपर्क प्रमुखासोबत काही झालं नाही. संपर्क प्रमुखाला कुठेतरी बदनाम करण्याचा कट याच्यामध्ये आहे, कारण मी जिल्हाप्रमुख असल्यामुळे मी प्रत्यक्षदर्शी आहे आणि ज्यावेळेला त्यांना भूतेंसोबत बाचाबाची झाली मी तिथे हजर होतो. जेव्हापासून संपर्क म्हणून अनंतराव गुढे आले तेव्हापासून वर्धा जिल्ह्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. 12 नगरसेवकांचा प्रवेश हिंगणघाटमध्ये भाजपच्या शिवसेनेमध्ये आले, त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण शिवसेनेची चर्चा आहे. आणि अजून काही नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर शिवसेनेच्या संपर्कात असल्यामुळे काही लोक त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून 2 गटात चांगलीच बाचाबाजी झाली आहे, शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी सीताराम भुते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कांशीला थांडल्याचा दावा केलाय. News 15 मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी अमोल झाडे, जिल्हा वर्धा. News 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा, घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, विकास आपल्या गावाचा शहराचा, अजेंडा इच्छुक उमेदवारांचा. या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय देणार? आपल्या विकास कामांची माहिती व प्रसिद्धी व्हिडिओ प्रणालीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार. आपण केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने आपल्या मुलाखती, चर्चा तसेच आपले नागरिकांसाठीचे भविष्यकालीन विजन यांना आम्ही प्रसिद्धी देणार. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत आहे आपली वाहिनी News 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. संपर्कासाठी 86-68-52-14 किंवा 98-23-87-18-71 या नंबरवर संपर्क साधा. आमचा मेल आयडी news15marathi@gmail.com तसेच www.news15marathi.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. धन्यवाद.